बायको कशी असावी? तर बायको असावी त्या वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी. रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहीत नसलेला माणूस या भारतात तरी अपवादाने असावा. रामायण म्हटलं की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात. पुत्र असावा तर प्रभू रामासारखा, पती असावा तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखा, भाऊ असावा लक्ष्मणासारखा, पत्नी असावी सीतेसारखी, भक्ती व शक्ती असावी तर ती हनुमंतासारखी. सहजच माझ्या मनात एक प्रश्नाने घर केलं, बायको कशी असावी? आणि मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला. खूप जणांनी सांगितलं त्याचं उत्तर, त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांची दिली त्यांनी, अगदी रामायण महाभारत असलेल्या आदर्श स्त्रिया तर अगदी आत्ताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीची. खर तर या सर्व दाखल्यांपूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा, तो म्हणजे बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी, कारण तीच खरी रामायण कर्त्याची कर्ती आहे. हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षित राहिलं आहे. रामायण कर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणी संबंधी अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्या कोळी वाट सरुना जंगलात अडवून प्रसंगी त्यांचे मुर्दे फाडून त्यांची लूट करून चरित्रार्थ करत चालवायचा. एकदा नारद मुनीस त्याने अडवली, तेव्हा नारद मुनीने त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले. अरे मूर्खा, हे पापकर्म कशासाठी करतोस? असं विचारल्यावर वाल्या कोळी म्हणाला, माझ्या बायको पोरांसाठी. असं सांगितल्यावर नारद मुनी त्यास म्हणाले, जा तुझ्या बायकोला विचारून ये की ती त्या तुझ्या पापात सहभागी आहेत काय. त्यावर वाल्या कोळी म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो. म्हणत वाल्या धावत धावत आपल्या घरी येतो. दारावर धाड कणलात मारून घरात घुसतो. बायको मुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकावून विचारतो, बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही. आता असा विचार करा, शेकडो माणसाचे मुर्दे पाडलेला, खांद्यावर लखलखती कुऱ्हाड घेतलेला क्रूर कर्मा दरोडेखोर नवरा असं संतापल्यावर एक अशिक्षित अडाणी परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार? पण नाही, त्या तडपदार आदिमाया शक्तीने क्षणाचाही विचार न करता, नाही मी तुमच्या पापात सहभागी नाही असं सडेतोडपणे आपल्या नवऱ्याला उत्तर सांगितलं. आणि तीच घटना वाल्या कोळ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली. गरीब बापड्या बायकोच्या अनपेक्षित तडपदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाड करून उघडतात. तो नारद मुनीची क्षमा याचना करतो. नारद मुनी त्याला दीक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो. ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून ऐकून सहज सोडून देतो. पण एक साधी शंका कोणाच्याही मनात का येत नाही की समजा वाल्या कोळ्याच्या बायकोने होय आम्ही आहोतच की तुमच्या संग असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं तर नारदाचं तर काही खरंच नव्हतं. पण वाल्या कोळ्याच्या वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसं रचलं असतं अशी यास्त शंका घेता येऊ शकते. पापाचा पैसा कमवणाऱ्या पती परमेश्वराला उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर भोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल. फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे. असं घडल्यास भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल व पुन्हा एकदा आपल्या भारत भूमीवर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळ्याचे वाल्मिकी मुनीमध्ये रूपांतरित झालेले पाहण्याचे भाग्य आपणास लाभेल यात शंकाच नाही. खरंच लेख खूप सुंदर होता व विचार करण्याजोगा होता. लेख आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.